एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास होता आणि पहिल्या क्रमांकावर आलं देखील. प्रतिस्पर्धी राज्याच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही जास्त गुंतवणूक महाराष्ट्रांनी केली असे सांगत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाच्या संदर्भात आकडेवारी जाहीर करत विरोधी पक्षाला प्रतिउत्तर दिलं आहे. पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे. मी मागच्याच वर्षी सांगितलं होतं की एफडीआय मध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर आलाच, पण जे आपले त्या अर्थाने प्रतिस्पर्धी आहेत कर्नाटक आणि गुजरात यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा देखील जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे या ठिकाणी 23-24 मध्ये एप्रिल ते जून आणि त्याचा पुढचा आकडा जर आपण बघितला तर 65,502 कोटी इतकी गुंतवणूक आपल्याकडे आलेली आहे आणि एकूण ती 1,18,422 कोटी रुपये एवढी गुंतवणूक आपल्याला 22-23 ची त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच हे सरकार आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते आहे. आणि आज आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांचं ट्विट मी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा काळही याच्यामध्ये आहे. काल जी आकडेवारी मी त्या ठिकाणी ट्विट केली आहे ती आकडेवारी आमचं सरकार आल्यानंतरची आहे.